नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण आणि प्रकरण क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या दोन प्रकरणातील महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 10 प्रकरणाचे व्हिडिओ, त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 10 प्रकरणाचे व्हिडिओ, या सर्व 20 प्रकरणांमधील महत्त्वाचे प्रश्न स्वाध्याय अभ्यासायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या सर्व लिंक देत आहे, ते तुम्ही जरूर अभ्यासा। तर आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पहिल्या 2 प्रकरणातील सर्व बहुपर्यायी प्रश्न या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा। चला तर मग पाहूया प्रश्न पहिला। खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा। तर विद्यार्थी मित्रांनो, 5 गुणांसाठी 5 प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये SSC बोर्डाने दिलेले असतात। तर आपण पहिल्या 2 प्रकरणातील प्रश्न या व्हिडिओमध्ये अभ्यासूया। पहिला उपप्रश्न पहा। एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर टिंबटिंब प्रयुक्त होणे आवश्यक असते। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बल। म्हणजेच बल प्रयुक्त होणे आवश्यक असते। दुसरा उपप्रश्न। ताऱ्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाची कक्षा टिंबटिंब असते। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लंब वर्तुळाकार। ताऱ्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाची कक्षा लंब वर्तुळाकार असते। पुढील तिसरा उपप्रश्न। सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या टिंबटिंब समानुपाती असतो। तर या तिसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, घनाला। म्हणजेच सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो। चौथा उपप्रश्न। 2 वस्तूंमधील गुरुत्वीय बल हे त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्या वस्तूमधील अंतराच्या टिंबटिंब असते। तर चौथ्या उपप्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वर्गाशी व्यस्तानुपाती। म्हणजेच 2 वस्तूमधील गुरुत्वीय बल हे त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्या वस्तूमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते। पुढील 5वा उपप्रश्न। वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणजेच कॅपिटल जी चे मूल्य SI एकक प्रणालीत टिंबटिंब आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 6.673 × 10⁻¹⁰ न्यूटन मीटर वर्ग पर kg वर्ग, पर्याय क्रमांक ए। पुढील 6वा उपप्रश्न। टिंबटिंब हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते। पुढचा 7वा उपप्रश्न। पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणजे g चे मूल्य टिंबटिंब। आता या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत। तर आपल्या 7व्या उपप्रश्नाचं उत्तर आहे ए, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणजे g चे मूल्य ध्रुवावर सर्वात जास्त असते, म्हणजेच पर्याय क्रमांक ए। पुढचा 8वा उपप्रश्न। विषुववृत्तावर गुरुत्व त्वरण म्हणजे g चे मूल्य टिंबटिंब असते।
आता विषुववृत्तावर जी चे मूल्य किती असते, तर याचं उत्तर आहे पर्याय ए 9.78 मीटर पर सेकंद वर्ग। त्यानंतर नववा उपप्रश्न, वस्तूचे मुक्तपतन हे केवळ टिंबटिंब शक्य आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय बी निर्वातात, म्हणजेच वस्तूचे मुक्तपतन हे केवळ निर्वातात शक्य आहे, बाकी कुठेही ते शक्य नाही। पुढील उपप्रश्न क्रमांक 10, कोणत्याही वस्तूचे चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या जवळजवळ टिंबटिंब आहे। आता 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ 1/6, कोणत्याही वस्तूचे चंद्रावरील वजन हे पृथ्वीवरील वजनाच्या जवळजवळ 1/6 पट असते, म्हणजे पृथ्वीवर जे वजन आहे त्याला भागिले 6 केले की आपल्याला चंद्रावरील वजन मिळते। पुढचा 11वा उपप्रश्न, पृथ्वीवरील 60 न्यूटन वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन साधारण टिंबटिंब असेल। आता पृथ्वीवर 60 न्यूटन असेल त्याला भागिले 6 केले, 6 × 10 = 60, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय ड 10 न्यूटन। पुढील 12वा उपप्रश्न, डोबेरायनरने टिंबटिंब नियम मांडला। आता डोबेरायनरने त्रिकांचा नियम मांडलेला आहे आपल्याला माहीत आहे, पर्याय आहे क डोबेरायनरने त्रिकांचा नियम मांडला। पुढील उपप्रश्न 13, न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम टिंबटिंबपर्यंत लागू होतो। तर न्यूलँडच्या अष्टकामधील त्रुटी आपण अभ्यासलेल्या आहेत, तर न्यूलँडच्या अष्टकाचा नियम कॅल्शियमपर्यंत लागू होतो, म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय ब कॅल्शियम। 14वा उपप्रश्न, सारखे गुणधर्म असलेली एक्स व वाय ही मूलद्रव्ये न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम पाळतात, या मूलद्रव्यादरम्यान कमीत कमी व जास्तीत जास्त टिंबटिंब मूलद्रव्ये असू शकतात, तर याचं उत्तर येणार आहे पर्याय ड 6 व 13। पुढचा 15वा उपप्रश्न, मेंडेलिवच्या वेळी टिंबटिंब मूलद्रव्ये ज्ञात होती। तर मेंडेलिवच्या वेळी 63 मूलद्रव्ये ज्ञात होती, म्हणजे उत्तर आहे पर्याय क 63। पुढील उपप्रश्न क्रमांक 16, मेंडेलिवच्या आवर्त सारणीत एका सिलिकॉनला नंतर टिंबटिंब हे नाव देण्यात आले। आता मेंडेलिवच्या आवर्त सारणीमध्ये ज्याला एका सिलिकॉन नाव दिलेलं होतं त्याला नंतर जर्मेनियम हे नाव देण्यात आलं, म्हणजे उत्तर आहे पर्याय क जर्मेनियम। पुढील 17वा उपप्रश्न, आधुनिक आवर्त सारणीत गण व आवर्त यांची संख्या अनुक्रमे टिंबटिंब व टिंबटिंब अशी आहे। तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये गण आणि आवर्तांची संख्या अनुक्रमे 18 आणि 7 अशी आहे, म्हणजे उत्तर येणार आहे पर्याय क 18 व 7। पुढील 18वा उपप्रश्न, दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा टिंबटिंब आहे। आता दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा कोणती आहे, तर एल आहे, पहिल्या आवर्तामध्ये के आणि दुसऱ्या आवर्तामध्ये एल, म्हणजेच बाह्यतम कक्षा एल, पर्याय ब एल। 19वा उपप्रश्न, गण 1 व 2 मिळून टिंबटिंब खंड बनतो। तर गण 1 आणि गण 2 मिळून कोणता खंड बनतो, तर एस हा खंड बनतो, म्हणजे उत्तर आहे पर्याय अ एस खंड। 20वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अणुअंकाची जोडी एकाच गणात असल्याचे दर्शवते। आता या ठिकाणी 11 आणि 19 हे एकाच गणात असणारी जोडी आहे, पर्याय अ। आता हे कसं शोधलं, तर 11 म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय होईल पहा, 2, 8 आणि 1, आणि 19 म्हणजे 2, 8, 8, 1, बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे दोघांच्याही, म्हणजे ही एकाच गणातील मूलद्रव्ये आहेत। प्रश्न 21, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती सर्वात जास्त आहे, याचं उत्तर आहे पर्याय ब Na म्हणजेच सोडियम।
पुढील प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी सर्वात मोठ्या आकारमानाचे मूलद्रव्य कोणते? उत्तर आहे पोटॅशियम म्हणजेच के, पर्याय क. 23वा उपप्रश्न, दिलेल्या मूलद्रव्यांचा त्यांच्या धातू गुणधर्मानुसार योग्य उतरता क्रम निवडा. आता या ठिकाणी मूलद्रव्य कोणती दिलेली आहेत पा, Na म्हणजे सोडियम, Si सिलिकॉन, Cl क्लोरीन, Mg मॅग्नेशियम आणि Al ॲल्युमिनियम. आता या मूलद्रव्यांचा आपल्याला त्यांनी उतरता क्रम निवडायला सांगितलेला आहे, म्हणजे सर्वाधिक धातू गुणधर्म असणारे मूलद्रव्य पहिले येणार आहे आणि त्यानंतर उतरत्या क्रमाने इतर मूलद्रव्ये येतील. तर त्याचं उत्तर आहे पर्याय ब, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन आणि क्लोरीन. म्हणजे सोडियमपासून आपण क्लोरीनकडे जाऊ तस तसा धातू गुणधर्म क्रमशः काय होत जातो, कमी कमी होत जातो. पुढील उपप्रश्न 24, आवर्त सारणीत वरून खाली जाताना खालीलपैकी काय वाढत जात नाही? आता इथं काय वाढत जात नाही पा, तर याचं उत्तर आहे पर्याय क, संयुजा. आता आवर्त सारणीत वरून खाली जाताना म्हणजे एकाच गणात वरून खाली जाताना मूलद्रव्यांची संयुजा सारखीच असते, म्हणजे ती वाढत जात नाही. पुढील प्रश्न 25, आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणू आकारमान टिंबटिंब. आता डावीकडून उजवीकडे जाताना अणू आकारमान काय होत जाते, तर कमी कमी होत जाते. म्हणजे उत्तर आहे पर्याय ब, कमी कमी होत जाते. 26वा प्रश्न, खालीलपैकी आधुनिक आवर्तसारणीबाबत अचूक विधान कोणते? आता इथं चार विधानं दिलेली आहेत. 18 आडव्या ओळींना आवर्त म्हणतात, हे चूक आहे. 7 उभ्या स्तंभांना गण म्हणतात, हेही चूक आहे. 18 उभ्या स्तंभांना गण म्हणतात, हे विधान बरोबर आहे. म्हणजे उत्तर आहे पर्याय क, 18 उभ्या स्तंभांना गण म्हणतात. पुढील उपप्रश्न 27, डी खंडातील मूलद्रव्यांना टिंबटिंब मूलद्रव्ये म्हणतात, तर डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्ये म्हणतात. म्हणजे उत्तर आहे पर्याय अ. 28वा प्रश्न, अणूचे आकारमान त्याच्या टिंबटिंबने दर्शवतात. आता अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवतात, म्हणजे उत्तर येणार आहे पर्याय ब. प्रश्न 29, अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर म्हणजे टिंबटिंब होय. तर अणुकेंद्रक आणि बाह्यतम कवच यामधील अंतराला अणुत्रिज्या म्हणतात, म्हणजे उत्तर आहे पर्याय अ. पुढील उपप्रश्न 30, अणुत्रिज्या टिंबटिंब या एककात मोजतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अणुत्रिज्या मोजण्यासाठी पिकोमीटर या एककाचा वापर केला जातो, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय ब. 31वा प्रश्न, मूलद्रव्याची धनायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे मूलद्रव्याचा टिंबटिंब गुणधर्म होय. तर धनायन तयार करण्याची क्षमता ही धातूंमध्ये असते, म्हणजेच मूलद्रव्याचा धातू गुणधर्म पर्याय क. 32वा प्रश्न, टिंबटिंब हे हॅलोजन कुलातील द्रव मूलद्रव्य आहे. तर हॅलोजन कुलातील द्रव्य मूलद्रव्य म्हणजेच ब्रोमीन, ब्रोमीन हा द्रवरूपात असतो. तर उत्तर येणार आहे पर्याय क. पुढील उपप्रश्न क्रमांक 33, गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या टिंबटिंब. तर गणामध्ये वरून खाली जाताना अणूची त्रिज्या काय होते, वाढत जाते. कारण कक्षा वाढत जातात आणि कक्षा वाढत गेल्या की केंद्रक आणि बाह्यतम कवच यातील अंतर वाढते, त्यामुळे अणुत्रिज्या वाढत जाते. उत्तर येणार आहे पर्याय अ. 34वा प्रश्न, मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे मूलद्रव्याचा टिंबटिंब गुणधर्म होय. तर आपण यापूर्वी पाहिलं होतं धनायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे धातू गुणधर्म, तर ऋणायन बनण्याची प्रवृत्ती म्हणजे अधातू गुणधर्म. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पर्याय अ, अधातू गुणधर्म. आणि या प्रकरणामधील शेवटचा प्रश्न,
शून्य गणातील मूलद्रव्यांना टिंबटिंब म्हणतात? तर शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू असे म्हणतात. उत्तर आहे पर्याय ड. विद्यार्थी मित्रांनो, यापुढील तिसऱ्या आणि चौथ्या प्रकरणाचे बहुपर्यायी प्रश्न अभ्यासण्यासाठी क्रमशः पुढील व्हिडिओ अभ्यासा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.